दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शिवशक्ती चौक येथे नैसर्गिक नाल्यावर पुलाचा रस्ता खड्ड्यांची चाळण बनला आहे। रोडच्या किनाऱ्यालगत पाणी साचले असून मुलांना आणि महिलांना जा ये करताना खूपच त्रास सहन करावा लागतोय। शाळा सुटल्यावर मुलांची धावपळ होते। आज सकाळी एका महिलेला गाडीचा धक्का लागून ती साचलेल्या पाण्यात कोसळली। सुदैवाने तिला इजा झाली नाही। जनतेकडून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत। या प्रश्नांवर मनसेचे महानगर संघटक विजय अहिरे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। नमस्कार, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिक। तर आम्ही आता सिडकोच्या शिवशक्ती चौकाच्या समोर आलेलो आहे। या पुलाचं नवीन जॉगिंग ट्रॅक झालेलं आहे। रोडच्या समोर आम्ही आता आलेलो आहे आणि या रोडला तुम्ही बघू शकता सतत 24 तास इथे पाण्याचा बंद असतो, पाणीच पाणी असतं। इथं येणाऱ्या जाणाऱ्या ज्या महिला असतात, लहान मुलं असतात, त्यांना येण्या जाण्याला त्रास होतो। आता सकाळची एक घटना, एक महिला चालली होती, तिला गाडीचा खत लागला, या पाण्यात पडली, आंघोळ झाली, किती वाटे येणारा सर्वस्वी जबाबदार महापालिकेचे अधिकारी आहेत। महापालिकेचे अधिकारी इंजिनियर यांच्या चुकीच्या इंजिनिअरिंगमुळं हे सर्व सिडकोमध्ये प्रकार घडत आहेत। आम्ही इंजिनियर साहेबांना फोन केला, त्यांनी 2 माणसं पाठवली होती त्या या तात्काळ या गोष्टीचा तुम्ही दखल घ्या। त्यांनी आता तात्पुरता पर्याय म्हणून संध्याकाळी ते आर्टिफिशियल किंवा काहीतरी टाकणार आहेत आणि ते तात्पुरत्या लोकांना दिलासा देणार आहेत। पण तरीही हा कितीक दिवस दिलासा चालणार आहे, जर थोडंफार सुख पडलं तर यांनी लवकरात लवकर सिडकोचे रस्ते खड्डेमुळे ते मुक्त करावेत अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आस्थापना तसंच फादर बॉडी आमचे विभाग अध्यक्ष यांच्यातर्फे करीत आहोत। आणि जर लवकरात लवकर या सिडकोच्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही अधिकाऱ्यांना इथं जाब विचारू, अधिकाऱ्यांना अशा पाण्यात उभं करू आणि मोठ्यात मोठं आंदोलन उभं करू। परिसरातील महिला नागरिकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या। लहान मुलांना शाळेत घेऊन जायला किती लहान कसे चालतील, आम्ही कसं चालायचं, या पाय गाड्या येतात सगळे अंगावर इकडनं पाणी असं आहे, मग चालताना येत ना, मग असं यावेळी मनसेचे विजय अहिरे, धरम गोविंद, नितीन माळी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक।